मेट्रो न्यूज ऐसी ताजा अपडेट साब चैनल बेल आईकोन दाबा आजाद मैदान या ठिकाणी या ग्रामीण विकास संदर्भातील उमेद प्रकल्पाच्या कर्मचारी त्याचबरोबर बचत गटाच्या काम करणाऱ्या समूह संघटिका यांनी धरणं आंदोलन केलं होतं या आंदोलकांच्या मागण्यांमध्ये या संदर्भात मंत्री ग्रामविकास विभाग श्री हसन मुश्रीफ यांच्याकडे महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नामदार डॉ नीलम गोरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली आजाद मैदान इथे दोन दिवसापासून काही महिला आंदोलनाला बसल्यात याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून हे आंदोलकांच्या मागण्या समजून घेऊन यातून मार्ग काढण्यासाठी हसन मुश्रीफ यांना उपसभापती हरिभाऊ बैठक घेण्याच्या आज मंत्रालयामध्ये बैठक आयोजित केली होती केंद्राच्या सूचनेनुसार एका कंपनीला उमेदचं सर्व काम सोपवलं जाणार होतं याला सर्व वरिष्ठ स्तरावरच्या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे बैठकीमध्ये त्यांच्या मागणीनुसार केंद्राच्या या सूचनेतून कंपनीला वगळण्याचा निर्णय माजी मंत्री श्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री उपसभापती विधान परिषद यांच्या सूचनेनुसार जाहीर केला याबाबत संघटनांनी समाधान व्यक्त केला असून आंदोलन स्थगित करण्याबाबत आंदोलनात सहभागी महिलांसोबत सरकारच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने संवाद साधलाय अशी माहिती नामदार डॉक्टर नीलम गोरे यांनी दिली आहे नामदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल लक्ष घालून डॉक्टर गोरे यांना या बैठकीत उपस्थित राहून महिलांचं गारणं ऐकून घेण्यासाठी खास सूचना दिली होती त्यानुसार उमेद सर्व कर्मचाऱ्यांच्या सोबत आम्ही कायम राहू असं डॉक्टर गोरे यांनी स्पष्ट केलं